नमस्कार। आज आपण बनवतो आहे एक पारंपरिक गोडाचा पदार्थ, जो आमच्या घरी माझी आई नेहमीच बनवते, जिचं नाव आहे अमृतफळ। हो, अमृतफळ अतिशय छान अशी रेसिपी आहे, मुलांसाठी खूप छान असा स्नॅक्सचा एक प्रकार आहे, नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। यासाठी मी एक कप किंवा एक वाटी इथे तांदूळ घेते। मी रोजच्याच वापरातले तांदूळ घेते ज्याचा आपण भात बनवतो। हे तांदूळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। चला तर इकडे मी आता पॅन गरम करायला ठेवले, मंद गॅसवरतीच आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला याचा रंग जास्त बदलायचा नाही आहे, पांढरेच असे ठेवायचे आहेत आपल्याला। त्यामुळे मंद गॅसवर आपल्याला याला चांगलं हलवत राहायचं आहे आणि एकसारखं सगळीकडून चांगलं भाजून घ्यायचं आहे। एकसारखे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कमीत कमी एक 5 ते 10 मिनटं लागतात आपल्याला याला भाजण्यासाठी। तर एकसारखं आपल्याला भाजून घेऊया। आता तांदूळ थोडे भाजत आले की तुम्हाला दिसेल तसे पांढरट होतात, तेव्हा समजायचं की तांदूळ आपले भाजलेले आहेत। आपल्याला त्याचा रंग बदलायचा नाही आहे, आपल्याला पांढरे शुभ्रच तांदूळ हवे आहेत। आपले तांदूळ चांगले भाजून झाले की ते आपण आता एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता तांदूळ चांगले भाजले गेलेत। एका प्लेटमध्ये आपल्याला ते काढून ठेवायचे जेणेकरून ते पूर्ण थंड होतील। त्याला आपण असं पसरून ठेवूया म्हणजे ते लवकर थंड होतील। हवेलाच आपल्याला याला थंड करून घ्यायचे आहेत। तांदूळ चांगले थंड झाले आहेत, आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते आणि याला आता आपला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे पीठ मी आता बारीक वाटून घेतले, तरीसुद्धा आपल्याला याला थोडंसं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जर काही तांदूळ वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील। तुम्ही पाहू शकता थोडेसे बारीक कण असे राहिलेले आहेत, ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत, ते मी बाजूला काढून ठेवते। राहिलेलं हे आपलं आता तांदळाचं पीठ तयार आहे। चला तर मग सर्व सामान मी दाखवते। याच्यामध्ये मी आपण हे केलेलं तांदळाचं पीठ आहे। हे एक वाटी मी खोबरं घेतले, ओलं खोबरं घेतले, मिक्सरला लावून घेतले मी। तुम्ही खोवूनसुद्धा घेऊ शकता। त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी इथे साखर घेतली आहे। तसेच पाववाटी मी ड्रायफ्रूट पावडर घेतली आहे। याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्त्याची पूड करून घेतली मिक्सरमध्ये। 2 वाटी मी दूध घेतले, ज्या वाटीने आपण साखर खोबरं घेतले त्याच वाटीने मी 2 वाटी दूध घेतले। इथे मी थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप केलेत। एक चमचा मी इथं खसखस घेतली आहे। 4 चमचे मी इथं तूप घेतले, तसेच 1 पाव चमचा मीठ घेतले, चवीसाठी मीठ घेतले इथे, आणि 1 पाव चमचा मी इथं वेलची पावडर घेतली। सर्व साहित्य प्रमाणासहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। चला तर पहिल्यांदा आपल्याला खसखस चांगली भाजून घ्यायची आहे। कोरडीच आपल्याला याला भाजून घ्यायची आहे म्हणजे याचा थोडासा कच्चेपणा दूर होईल। 1-2 मिनटं लागतात त्याला भाजण्यासाठी। ती थोडी तडतडली की आपल्याला लगेच ती काढून घ्यायची आहे। एकसारखी ह्याला चांगली भाजून घ्यायची आहे आपल्याला। चला तर मग खसखस मी बाजूला काढून घेतली आहे। त्याच पॅनमध्ये आता मी जे 4 चमचे तूप घेतलं होतं ते घालून घेते। तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये आपण पुढची सामग्री घालून घेऊया। इथे तूप चांगलं तापलं आहे, आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर जी केली होती ती घालून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी इथे काजू, बदाम आणि पिस्त्याची पूड करून घेतली आहे मिक्सरमध्ये। तसेच यामध्ये मी आता 1 वाटी जे ओलं खोबरं होतं ज्याचा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते घालून घेते आहे। तुम्ही खोवूनसुद्धा घेऊ शकता जेणेकरून त्याची जी साल असते ती येत नाही आहे, पण मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलं आहे खोबरं। तुपामध्ये चांगलं भाजलं आहे, आता याच्यामध्ये आपण 2 कप दूध घालून घेऊया। तुम्ही 2 कप दुधाऐवजी 1 कप पाणी आणि 1 कप दूधसुद्धा वापरू शकता, पण जर 2 कप दूध घातलं तर जरा चांगली टेस्ट येते आपल्या वडीला। चला तर मग इथे 2 कप दूध घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दुधाला आपल्याला थोडीशी उकळी आणून द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता दुधाला चांगली उकळी आली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। साखर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती लवकर विरघळेल। याला चांगलं आपण ढवळून घेऊया।
तुम्ही पाहू शकता चांगली उकळी आली आणि साखर सुद्धा चांगली विरघळली आहे। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया, याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या अमृतफळाला। तसेच चवीसाठी थोडंसं मीठ घालून घेऊया। मी नेहमी म्हणतेच कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याचा गोडवा आणखीनच वाढतो। चला तर मग आता आपण जे तांदळाची पिठी करून घेतली आहे ती थोडी थोडी करून आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। थोडं थोडंच करून आपल्याला पीठ घालायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत, आणि जरी गुठळ्या झाल्या तरी आपल्याला त्या चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत। थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये आता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस जरा बारीकच असावा यावेळेला। चला तर मग सर्व पीठ आता मी घालून घेतले, याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया। हळूहळू हे मिश्रण थोडंसं घट्टसर होईल, जसं जसं तांदळाचं पीठ शिजेल तसं तसं हे घट्ट होईल। जर कुठे गुठळ्या राहिल्या असतील तर त्या आपल्याला आताच फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या वडीमध्ये कुठे मध्ये लागू नयेत। तुम्ही पाहू शकता पीठ असं मिळून येते, याचा अर्थ आपलं पीठ आता तयार आहे। यावेळेला आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे बाजूला, जेणेकरून पीठ थोडंसं फुलेल। इथे एका प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेते, याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि याला आपल्याला चांगलं थापून घ्यायचं आहे। मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याने किंवा वाटीच्या तळाने आपण याला थापून घेऊया। आता याच्यावरती आपण जी भाजून घेतलेली होती ती खसखस आणि पिस्ता आणि बदामाचे जे काप करून घेतले होते ते घालून घेऊया। याच्या जागी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता खवून। तुम्ही पाहू शकता छान अशी सेट करायला ठेवली आहे मी वडी। थोडंसं थंड झालं की आपल्याला याचे काप करून घ्यायचे, जास्त थंड करण्याची गरज नाही आहे। कोमट असतानासुद्धा तुम्ही याचे काप करू शकता, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही काप करू शकता। तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशी वडी निघते, अजिबात खाली चिकटलेली नाही आहे, थोडीशी जाडसरच अशी आपल्याला वडी करून घ्यायची आहे। मी डायमंड शेपमध्ये त्याला कापून घेते, तुम्ही हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता। तुम्ही पाहू शकता अतिशय छान रुचकर अशा ह्या वड्या बनतात, ज्याला आपण अमृत फळं म्हणतो। चला तर मग नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।